हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत केमिस्ट्री ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर कसे लक्षात ठेवायचे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या व्हिडिओला स्टार्ट करूया. यामध्ये पहिल्यांदा आपण ॲटॉमिक नंबर म्हणजे काय ते पाहणार आहोत. द नंबर ऑफ युनिट पॉझिटिव्ह चार्ज इज प्रेझेंट ऑन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम ऑफ अ पर्टिक्युलर एलिमेंट इज कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक नंबर. इट इज डिनोटेड ॲज झेड. त्यानंतर आहे मित्रांनो मास नंबर. द सम ऑफ द नंबर ऑफ अ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम इज कॉल्ड ॲज अ मास नंबर. अँड मास नंबर इज डिनोटेड ॲज कॅपिटल ए. कॅपिटल ए म्हणजे मास नंबर, कॅपिटल झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर, आणि एक्स म्हणजे एलिमेंट सिम्बॉल. फॉर एक्झाम्पल कार्बन दिलेला आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, मास नंबर 12 आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत 1 to 30 एलिमेंटचे सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा आहे हायड्रोजन. हायड्रोजनचा सिम्बॉल H, ॲटॉमिक नंबर 1, मास नंबर 1 आहे. त्यानंतर हेलियम. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, मास नंबर 4 आहे, 2 × 2 = 4. नेक्स्ट आहे मित्रांनो लिथियम. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, 3 × 2 + 1 ॲड केलं आहे, मास नंबर 7 आहे. त्यानंतर मित्रांनो बेरिलियम. बेरिलियमचा सिम्बॉल BE, ॲटॉमिक नंबर 4 आहे, 4 × 2 + 1 ॲड केलं, त्यामध्ये त्याचा मास नंबर आहे 9. त्यानंतर बोरॉन. बोरॉन कॅपिटल B सिम्बॉल आहे. त्यानंतर ॲटॉमिक नंबर 5 आहे, 5 × 2 + 1 ॲड केलं त्याच्यामध्ये. त्यानंतर मास नंबर 11. कार्बन. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, 6 × 2 केल्यानंतर 12 मास नंबर आहे कार्बनचा. नायट्रोजन. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, 7 × 2 = 14 मास नंबर आहे नायट्रोजनचा. त्यानंतर ऑक्सिजन. ऑक्सिजनचा सिम्बॉल आहे O, ॲटॉमिक नंबर आहे 8, 8 × 2 = 16 मास नंबर आहे ऑक्सिजनचा. त्यानंतर आहे फ्लोरीन. फ्लोरीन कॅपिटल F, ॲटॉमिक नंबर 9 आहे, 9 × 2 + 19 फ्लोरीनचा मास नंबर आहे. त्यानंतर निऑन. निऑन ॲटॉमिक नंबर 10 आहे, 10 × 2 = 20 मास नंबर निऑनचा आहे. त्यानंतर सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, 11 × 2 + 1 23 ॲटॉमिक नंबर आहे सोडियमचा. त्यानंतर मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे, 12 × 2 = 24 मित्रांनो यामध्ये काय आहे ऑड नंबर अँड इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर आहे त्याला × 2 केलेला आहे, आणि जी ऑड व्हॅल्यू आहे त्याला × 2 + 1 केलेला आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर 13, 13 × 2 + 1 27. त्यानंतर सिलिकॉन. सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर 14, 14 × 2 = 28 फॉस्फरस. फॉस्फरस ॲटॉमिक नंबर 15, 15 × 2 + 1 मास नंबर आहे मित्रांनो 31. त्यानंतर सल्फर. सल्फरचा ॲटॉमिक नंबर आहे 16, 16 × 2 मास नंबर आहे 32. क्लोरीन. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17, मास नंबर आहे 7 × 2 + 1 35. अर्गॉन. अर्गॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 18, तो तुम्हाला मित्रांनो लक्षातच ठेवावा लागेल.
त्यानंतर आहे पोटॅशियम. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे मित्रांनो 19 19 × 2 + 1 39. अँड कॅल्शियम, कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे मित्रांनो 20 20 × 2. मास नंबर आहे 40 कॅल्शियमचा. त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत नेक्स्ट एलिमेंट्स, त्याच्यामध्ये स्कॅन्डियम. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21 आहे, मास नंबर 45 आहे. त्यानंतर टिटॅनियम, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 22, मास नंबर आहे 48. त्याच्यानंतर व्हॅनेडियम, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 23, मास नंबर आहे 51. क्रोमियम, ॲटॉमिक नंबर 24, मास नंबर 52. मॅग्नेशियम, ॲटॉमिक नंबर 25, मास नंबर 55. मित्रांनो हे तुम्हाला लक्षातच ठेवावे लागणार 21 to 30 मध्ये. त्यानंतर 26 आयर्न, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 26, मास नंबर आहे 56. त्यानंतर कोबाल्ट, कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27 अँड मास नंबर आहे 59. निकेल, निकेलचा ॲटॉमिक नंबर आहे 28 अँड मास नंबर 59 आहे मित्रांनो. त्यानंतर कॉपर, कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29 आहे, त्याचा मास नंबर आहे 63. आणि झिंक, झिंकचा ॲटॉमिक नंबर आहे मित्रांनो 30 अँड मास नंबर आहे 65. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.